महाविकास आघाड़ी सरकार के काल में उठाई गई चंद्रपुर जिले की शराबबंदी एक बार फिर लागू करे और शराबबंदी सिर्फ कागजों पर नहीं उसे प्रभावी तौर पर अमल में लाए, ऐसी मांग भाजपा महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ ने चंद्रपुर में की। चित्रा वाघ की इस मांग से चंद्रपुर जिले में एक बार फिर राजनीतिक वातावरण गर्माने के आसार साफ दिखाई दे रहे हैं। विदर्भ के दौरे पर आई महिला मोर्चा की प्रदेश अध्यक्षा चंद्रपुर में पहुंची और चंद्रपुर में एक पत्रकार परिषद में उन्होंने पत्रकारों के साथ बातचीत करते हुए विभिन्न मुद्दों पर बातचीत की। वहीं चंद्रपुर जिले की शराबबंदी को पुनः लागू करें इस संबंध में उन्होंने क्या तर्क प्रस्तुत किया, आप स्वयं सुने उनकी वाणी। ग्राम पंचायतीच्या माध्यमातून निर्णय घेतले जायचे, उभी बाटली आडवी बाटली करायचे, ग्राम पंचायतीचे ठराव घ्यायचे, ते कलेक्टरांपर्यंत यायचे आणि अशा माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दारूबंदी झालेली मी पाहिली होती। आता यामध्ये सुद्धा याचा मोस्ट इफेक्टेड जो पार्ट आहे दारूचा तो महिलाच आहे आणि त्यामुळे महिलांची काय इच्छा आहे जिल्ह्यातल्या त्याचा कल घेतला गेला पाहिजे आणि अर्थात दारूबंदीसाठी कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही। तर माझ्याकडे एक पत्र आहे आमच्या उपाध्यक्ष आहेत नीलमताई सुरंगवार, त्यांनी सांगितलंय की सावलीला काय चालतं, कशा पद्धतीने दारूची दुकानं उघडी असतात, या दारूच्या मुळे इथे ऍक्सिडेंट होतात हे सुद्धा त्यांनी मला सविस्तर लिहून दिले आणि हे पत्र मी आता कलेक्टर साहेबांना देणार आहे की यामध्ये यंत्रणेचं प्रशासकीय यंत्रणेचं महत्वाची भूमिका यामध्ये आहे आणि ही पदाधिकारी हे तिने तिच्या मनाचं लिहिलं नाहीये, तिथल्या ज्या महिला आहेत त्यांची ही भावना आहे। त्यामुळे मला वाटतं निश्चितपणे दारूबंदी त्या ठिकाणी व्हायला हवी, आम्ही भाऊंशी सुद्धा बोलू, सुदैव आहे या जिल्ह्याला एक अतिशय संवेदनशील असा नेता त्या ठिकाणी लाभलेला आहे, स्वतः पालकमंत्री आहेत, बरेच वर्ष त्यांनी इथे इथले लोकांचे प्रश्न त्यांना माहिती आहेत, त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये योग्य अशी भूमिका सुधीर भाऊंच्या माध्यमातून घेतली जाईल। इस पत्र परिषद में अन्य पदाधिकारी भी मौजूद थे।